गुड आफ्टरनून फ्रेंड्स हव आर यू कसे आहात ठीक व्यवस्थित आज आपण नवीन एक पॉइंट घेऊन आलेलो आहे मॅकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्यूड्समध्ये एक्सेस प्रेशर इनसाइड ए लिक्विड ड्रॉप अँड सोप बबल म्हणजे लिक्विड ड्रॉपच्यात किती एक्सेस प्रेशर असतं एक्सेस मीन्स जादा आणि सोप बबल हे आपल्याला आज बघायचं किंवा त्याला लॅपलास लॉसुद्धा असं म्हणतात ओके त्या अगोदर तुम्हाला ड्रॉप्स अगोदर सांगतो इट्स लाईक ड्रॉप हा जो ड्रॉप दिसतो आहे आता आय डोंट नो तुम्हाला दिसतोय नाही काय माहीत नाही पण हा जो ड्रॉप आहे त्याचा जो फ्री सर्फेस आहे फक्त एकच फ्री सर्फेस एअरशी काय असणार आहे कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे एक वन ठीक आहे बघा आता जरा ड्रॉपबद्दल आपण माहिती घेऊया बघा हा एक लिक्विड ड्रॉप आहे ओके हा लिक्विडचा ड्रॉप आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एखादा ड्रॉप असेल किंवा सोप बबल असेल त्याच्यामध्ये एक्सेस प्रेशर किती असतं ते आपल्याला आज काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे ओके आता बघा हा जो लिक्विडचा ड्रॉप आहे इट्स फॉर्म किंवा हा जो ड्रॉप आहे इट्स लाईक स्पेरिकल इन शेप ओके त्याचा शेप कसा आहे स्पेरिकल आहे आता ह्या ज्या ड्रॉपवरती बाहेरून प्रेशर एक ॲक्ट्स असणार आहे एक्सटर्नल प्रेशर म्हणून आपण प्रेशर आउटसाइड किंवा पी ओ म्हणून आपण हे असणार आहे एक्स्टर्नल प्रेशर किंवा दाब म्हणून ह्या सरफेसवरती असणारे बाहेरून एक्सटर्नल प्रेशर ऑन ए लिक्विड ड्रॉप्स ओके नंतर अजून एक प्रेशर तयार होणार आहे आतमधून हे बाहेरचं पीओ असणारे आतमधून एक असणार आहे तो पी आय इंटरनल पी हा पी आय काय असणार आहे इंटरनल प्रेशर्स ते इंटरनल प्रेशर कशामुळे असणार आहे लिक्विड ते लिक्विड प्रेशर असणार आहे लास्टात इंटरनल इंटरनल काय असणार आहे लिक्विड प्रेशर ओके म्हणजे एक बाहेरून प्रेशर आहे त्या ड्रॉपवरती आणि एक आतून प्रेशर आहे त्या ड्रॉपवरती बरोबर आहे म्हणजे एक प्रेशर असणार आहे ते प्रेशर इनसाइड द हे जे असणार ते प्रेशर इनसाइड द असणार आहे आपण प्रेशर इनसाइड द लिक्विड लिक्विडमुळं आणि हे बाहेरचं जे असणार आहे ते प्रेशर काय असणार आहे आउटसाईड द बरोबर आहे आउटसाईडचं ते प्रेशर असणार आहे ओके आउटसाईड बाहेरून प्रेशर ॲक्ट होते त्या ड्रॉपवरती आणि आतून आता मला सांगा जर हा जर ड्रॉप इक्वियम कधी असेल हा ड्रॉप इक्विरियम कधी फॉर्म होईल जेवढं प्रेशर आतलं आहे तेवढंच प्रेशर काय असलं पाहिजे बाहेरचं जेवढं आतून प्रेशर त्या त्या ड्रॉपवरती आहे तेवढंच जर बाहेर जाऊन जर असेल तर तो लिक्विड ड्रॉप काय असणार आहे इक्लुरियम असणार आहे ओके परंतु अजून एक आपण प्रेशरचा इथं विचार केलेला नाही कोणता प्रेशर, प्रेशर सांगा बरं एक प्रेशर आहे लिक्विडचा ड्रॉप आहे अजून एक प्रेशर आहे ते प्रेशर कोणता असणार आहे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन बघा द फोर्स फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आता हे फोर ड्यू टू सरफेस टेन्शन कुठं असणार आहे फोर ड्यू टू सरफेस टेन्शन बघा असं ऍक्ट होणार आहे ते आतल्या बाजूला असणार आहे आणि ते कसं असणार आहे त्या ला कसं असणार आहे नॉर्मल ऍक्ट होणार आहे म्हणजे बघा फोर ड्यू टू सरफेस टेन्शन फोर्स प्रेशर सरफेस टेन्शन दीज आर रिलेटेड क्वांटिटीज आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं बरोबर ह्या सर्फेसवरती फोर्स डू जर सरफेस टेन्शन असतो सरफेस टेन्शनची टेंडन्सी काय टू अॅक्वायज मिनिमम सरफेस एरिया एखादा जर ड्रॉप असेल तर त्याला स्पेरिकल फॉर्म शेप का झालेला असतो ड्यू टू द सर्फेस टेन्शन आणि सर्फेस टेन्शनमुळे तो त्याचा टेंडन्सी काय टू मिनिमाइज द सर्फेस एरिया एरिया काय होणार आहे असा मिनिमाइज होतो लागतायच म्हणजे प्रेशर किंवा फोर्स कुठे लागणार आहे आतल्या बाजूला हे सरफेस टेन्शनमुळं असलेलं प्रेशर पी टी म्हणतो मी पी टी हे पी टी हे पी टी हे पी टी हे पीटी आणि हे जे असणार आहे ते एक्स्टर्नल असणार सॉरी इंटरनल आणि बाकीचं सगळं कसं आहे आउटसाईडचं प्रेशर आहे बरोबर आहे आता ॲक्च्युली काय होणार आहे हे एक प्रेशर आउटसाईडचं प्रेशर या ड्रॉपवरती ॲक्ट होते असं बघा नंतर हा जो प्रेशर ड्यू टू सर्पस टेन्शन हे सुद्धा आतल्या बाजूला आहे तर ड्रॉप्स काय होणार दोन्ही बाजूने असं प्रेशर प्रेशर वाढते दाब वाढतोय त्या ड्रॉपवरती पण तो ड्रॉप द्रौ, ड्रॉप काय होणारे कोलॅप्स बघा म्हणजे फोर ड्यूचं सरफेस टेन्शन आणि आउटसाईड द प्रेशर द ड्रॉप्स काय होणारे कोलॅप्स असं होऊ शकत नाही कोलॅप्स व्हायला बघणार आहे परंतु प्रेशर हे काय असणार आहे बाहेरचं आणि सरफेस टेन्शनचं काय असणार आहे खूप कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू इनसाईड इथे लक्षात मग मला सांगा जर हे जो हे प्रेशर ड्यू टू सरफेस टेन्शन आणि हे प्रेशर जर जास्त झालं तर तो हा जो ड्रॉप्स का होईल कोलॅप्स होईल पण असं ड्रॉप्स कोलॅप्स झालेला दिस तुम्हाला दिसणार नाही तुम्ही बघा असा घेऊन बघा तुम्ही एखादा ड्रॉप्स कोलॅप्स होत नाहीत का तर आतलं प्रेशर काय असणार आहे तो जो बाहेरचं प्रेशर आहे ओके एक्सटर्नल प्रेशर आणि फोर्स ड्युटर सर आणि त्या प्रेशरला तो काय करतो अपोज करतो बॅलेन्स करतो जे ह्याच्यावर ते अटॅक केलेलं ह्या प्रेशरने आणि ह्या प्रेशरने त्याला तो काय करतो अपोज बॅलेन्स करतो विरोध करतो लढतो त्याच्याबरोबर हा कोण लढतोय हा एकटा लढतोय ह्या दोघांबरोबर म्हणजे पी आय कुणावर लढतो एक सरफेस टेन्शन म्हणून आणि एक आउटसाईड म्हणून कोलॅप्स होत नाही का कोलॅप्स होत नाही तर हा ग्रेटर आहे म्हणजे प्रेशर इनसाइड द लिक्विड रॉफी काय असणार आहे ग्रेटर दॅन आहे प्रेशर द आउटसाईड म्हणजेच हेच एक्सेस प्रेशर तेच प्रेशर आपल्याला काय बघायचं आहे फाइंड आउट करायचं ओके म्हणजे आता इथून पुढं लक्ष द्यायचं प्रेशर हे नेहमी लक्षाचं इनसाइड द लिक्विड ड्रॉप हे काय असणार आहे ग्रेटर दॅन असणार आहे कशापेक्षा आउटसाइड द ओके ठीक आहे बघा आपल्याला आज हे फाइंड आऊट करायचं आहे आज आपण कशासाठी बघणार फॉर ए लिक्विड ड्रॉप फॉर ए लिक्विड ड्रॉपसाठी बघू आपण आणि नंतर आपण कसा बघू सोप बबलसाठी सेम आहे सिम्पल पॉईंट आहे समजलं आपल्याला कुठलं प्रेशर काढायचं आहे कारण हा जो ड्रॉप आहे परत एकदा सांगतो तुम्हाला ह्याच्यावरती कोणतं एक्सटर्नल प्रेशर आहे आणि अजून कोणते फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शनमुळे एक प्रेशर आहे ते दोन्ही प्रेशर त्या ड्रॉप्सला कोलॅप्स करायला बघतात परंतु हा त्या दोघांना इनसाईडचं प्रेशर ग्रेटर आहे कोलॅप्स होऊन देत नाही लास्ट लाईस क्लिअर म्हणजे इथं पी आय काय असणार ग्रेटर दॅन पी ओके त्याला तो काय करतो बॅलेन्स करतो ह्या दोघांना तो काय करतो हा बॅलन्स करतो इथे एक्सेस जादा झालं जादा असल्यामुळं ओके okay? ठीक आहे हे आपल्याला बघायचं आहे सुरुवात करायची ठीक आहे आपण स्टार्ट करूया म्हणजे प्रेशर हे नेहमी कुठलं असणार आहे अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं हे आउटसाइड हे इनसाइड आता इथे आपण सर्पेस टेन्शन पण असणार आहे एनिवे म्हणजे हे पी आय ग्रेटर दॅन काय असणार आहे पी ओ ओके अजून एक आठवा मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं प्रेशर ऑन कॉनक्यू साइड हे काय असतं ग्रेटर दॅन ऑन कॉन्वेक्स साइड्स मग आपण असे बघितले होते हा कसा सर्पैसेस आहे कॉनव्हेक्स आणि कोणता होता कॉनक्यू आणि इथं पॉईंट बी होता पॉईंट बी वरती प्रेशर काय होतं जास्त पॉईंट बी म्हणजेच कुठे येतो कॉनक्यू प्रेशर ऑन कॉनकेव साईड काय असतं ग्रेटर दॅन कॉनवेक्स सुद्धा आपण बघितलं होतं असा शेप होता इथं पॉईंट बी होता हा कोणता होता आता कॉनक्यू ऑन खालचा काय होता कॉनवेक्स मग इथं प्रेशर काय होतं जास्त प्रेशर हे नेहमी लक्षाचं कॉनक्यूवरती काय असतं जास्त कशापेक्षा कॉनवेक्स प्रेशर ऑलवेज ग्रेटर दॅन कॉनकेव्ह साईड ऑन कॉनवेक्स आणि कॉनक्यूवरती काय असतं जास्त मागच्या लेक्चरला आपण बघितलं तर ओके ठीक आहे आता आपण लिक्विड ड्रॉपसाठी बघू ते किती एक्सेस प्रेशर असतं ज्यादा त्यात आपण फाइंड आउट करूया ठीक ड्रॉप काढतो हा आपला लिक्विड ड्रॉप आहे कन्सिडर आहे लिक्विड ड्रॉप ओके लिहित नाही लिक्विड ड्रॉप लिक्विड ड्रॉप ची रेडियस काय असणार ही आर ओके हा लिक्विड ड्रॉप आहे त्याचे रेडियस आर आहे म्हणजे त्याचा इनिशियल एरिया बघू आपण इनिशियल सरफेस एरिया ऑफ लिक्विड ड्रॉप इनिशियल सरफेस एरिया काय असणार आहे बघा एरिया त्या लिक्विड ड्रॉपचा ड्रॉपचा सेप कसा आहे स्पेरिकल आहे आणि स्पेअरचा तुम्हाला एरिया माहिती काय असतो फोर पाय आर स्क्वेअर्स ओके आता आपल्याला माहिती आहे पी आय हे पी आय काय आहे इंटरनल प्रेशर प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप ओके पी आय काय असणार आहे प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप आणि पी ओ काय असणार आहे प्रेशर आउटसाईड द लिक्विड ड्रॉप प्रेशर पी ओ का असणारे आउटसाईडचं प्रेशर असणार असणारे पी काय असणारे इनसाइडचं असणार आहे तर इथं लिहित नाही आता मला सांगा आतलं प्रेशर काय जास्त आहे त्यामुळे ह्या ड्रॉपचा जो एरिया काय होणार आहे वाढणार आहे थोडासा थोडासा व्हेरी व्हेरी वा इथे दिसताना तुम्हाला बघा मी दाखवलं आहे जास्त आपल्याला हे जे एक्सप्रेशन समजण्यासाठी आपण हा एवढा दाखवला आहे परंतु हा जो वाढतो हे जे डिस्प्लेसमेंट होणार आहे डेल्टा आर ते असणार आहे व्हेरी व्हेरी स्मॉल डेल्टा जो आर असणार आहे तो काय असणार आहे व्हेरी व्हेरी स्मॉल असणार आहे लक्षात हे लक्षात ठेवा म्हणजे हा एवढा एरिया वाढलेला आहे ओके आर आता मला सांगा एरिया बदललेला आहे काय असणार आहे समजलं डिस्प्लेसमेंट का झालेलं आहे आतलं प्रेशर काय जास्त बाहेरच्या प्रेशरपेक्षा तर फायनल सरफेस एरिया ऑफ ए लिक्विड ड्रॉप मग काय असणार आहे ए टू इज इक्वल टू असणार आहे फोर पाय आता कितीनं वाढली त्या रेडियस आर प्लस डेल्टा आर सुरुवातीला ह्या स्पियरची रेडियस किती होती आर होती नंतर हा वाढल्यामुळे किती झालेले आर प्लस डेल्टा आर म्हणजेच काय असणार आहे आर प्लस डेल्टा आर इन्क्रीजिंग इन्क्रिजिंग रेडियस रेडियस वाढलेले ओके आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं प्रेशर ठीक आहे आता बघा आता हे फायनल आणि इनिशियल म्हणजे एरिया काय झाला चेंज झाला चेंज इन एरिया चेंज इन एरिया चेंज इन एरियासाठी एरिया आपण डी हा सिंबल ऑप्रो मग काय करणार आहे पण फायनल फायनल मायनस काय करणार आहे इनिशियल सरफेस एरिया ऑफ लिक्विड ड्रॉप मग किती असणार आहे बघा फायनल किती आहे हा हा फायनल आहे आणि हा काय इनिशियल म्हणजे ए टू मायनस ए वन्स ओके बघा काही डी इज इक्वल टू फोर पाय आर प्लस डेल्टा आर स्क्वे माइनस फोर आर स्क्वे ओके डी ए हा ए प्लस बी बीच वर्ग बगा ए स्क्वे प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वे का फोर पाय आर स्क्वेअर प्लस टॉयस आर डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर्स मायनस काय असणार आहे फोर पाय आर स्क्वेअर्स ओके आता फोर पायन यात मल्टिप्लाय करू म्हणजे काय येईल बघा डी इज इक्वल टू फोर पाय आर स्क्वेअर्स नंतर ह्याला मल्टिप्लाय करू चार दोन्ही आठ पाय आर डेल्टा आर आणि हा किती येणार आहे फोर पाय फोर पाय डेल्टा आर स्क्वेअर्स आणि मायनस हा फोर पाय आर स्क्वेअर्स हा बघा आता हा प्लस फोर पाय आर स्क्वेअर हा मायनस फोर पाय आर स्क्वेअर हा कॅन्सल होईल म्हणजे देअर फोर काय मिळेल डी ए इज इक्वल टू एट पाय आर डेल्टा आर प्लस फोर पाय डेल्टा आर स्क्वेअर्स आता आपला डेल्टा आर जो आहे तो व्हेरी व्हेरी स्मॉल आहे डेल्टा आर काय असणार आहे व्हेरी व्हेरी स्मॉल म्हणजे साधारण टेन रेस टू मायनस थ्री किंवा टेन रेस टू मायनस सेंटीमीटर म्हणून आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर त्याचा स्क्वेअर काय टेन रेस टू मायनस सिक्स सेंटीमीटर्स ओके म्हणजे मला सांगा व्हॅल्यू का होणार खूप कमी होणार आहे डेल्टा आर स्क्वेअर केला तर खूप कमी होणार आहे त्यामुळे तो आपण निग्लेक्ट करतो म्हणजे हा निग्लेक्ट केला म्हणजे ही टर्म का होणार आहे निग्लेक्ट ओके राहणार काय बघा डी ए इज इक्वल टू एट पाय आर डेल्टा आर हा चेंज इन एरिया इन्क्रीज इन एरिया असं म्हटलं तरी चालेल बघा हा डे चेंज इन एरिया किंवा इंक्रीज इन एरिया किती असणार आर डेल्टार हा ना का निग्लेक्ट केला कारण डेल्टार जो आपण ड्रॉपचं जो रेडियस वाढणार आहे ते अतिशय पॉईंट नॉट 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 म्हणजे खूप कमी आपल्याला सुद्धा नाही पण डायग्रॅममध्ये तुम्हाला इथे दिसते आपल्याला ते समजण्यासाठी आपण ते करतो आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ओके अतिशय कमी असेल ते जर स्क्वेअर केला तर अजून काय होणार आहे कमी होणार आहे तर आपण तो फॅक्टर हा काय करतोय निग्लेक्ट करतोय क्लिअर चेंज इन एरिया समजला आहे इन्क्रीजिंग एरिया किती झालेला आहे इनक्रिझिंग एरिया बा किती झालेला आहे आपला इन्क्रीजिंग एरिया डी एज इक्वल टू एट पाय आर डेल्टा आर नंबर देऊया आपण एक नंबर ओके आता हा जो इन्क्रीजिंग एरिया आहे आहे एरिया इन्क्रीज झालेला आहे एरिया कधी इन्क्रीज होणार आहे काय तर वर्क करायला लागणार आहे आपल्याला वर्क डन बरोबर आहे का नाही बघा हा जो एरिया इन्क्रीज झालेला आहे वर्क डन इन इं, इन्क्रीज हा एरिया कधी वाढणार आहे तर वर्क डन झाल्यानंतरच आपल्याला आठवतंय बघा रिलेशन बिटवीन सर्पेस टेन्शन अँड सर्पेस एनर्जी असा एक मोहेबल पिस्टन होता आ, आता काय नाव एक्स वाय म्हणू आपण सपोज त्यावेळेस काय नाव असतील ते आता सोप फिल्ममध्ये हो आपण बुडवतो अशा असे आपल्याला फ्रेम मिळते ह्या साईडवरती फोर्स ॲक्ट होतो नंतर आपण एरिया वाढवण्यासाठी काय करतो या फ्रेमचा थोडासा डिस्प्लेस करतो इकडं एक्स डॅश वाय डॅश आणि आपल्याला हा इनक्रिजिंग एरिया मिळतो ही डिस्प्लेसमेंट डी एक्स करतो आपण ही डी एक्स बरोबर आहे मग ह्या जो एरिया वाढतो म्हणजे आपल्याला एरिया कधी वाढला थोडंसं आपल्याला वर्क करायला लागलं वर्क डन इन ए इनक्रिझिंग सरपेस एरिया आणि हा जो इन्क्रीजिंग सरपेस एरिया हे आपण काय केलं आहे वर्क केलेलं आहे इन्क्रीज होण्यासाठी मग हे जे केलेलं कार्य आपण कशा स्टोअर करतो इन ए सरफेस एनर्जी आणि आपण एक रिलेशन बघितलं तसंच मग आता मी काय लिहित नाही असं आलतं मागचे व्हिडिओ बघा रिलेशन बिटविन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी ज्याच हा एरिया हा काय झालेला आहे एरिया झालेला आहे इथं आपण वर्क केलं ला, फोर्स लावला वर्क झालं ओके आणि हे वर्क डन कशासाठी वर्क डन केले इनक्रीज इन एरिया आणि केलेलं कार्य कशा स्टोअर करतो इन सरफेस एनर्जी आता मला सांगा इथं पण एरिया वाढलेला आहे डिस्प्लेसमेंट झाली हा बघा इनक्रिजिंग एरिया किती एट पाय आर डेल्टार इथं वर्क झालेले आणि वर्क डन कसं झालं इन इ वर्क झाल्यामुळंच इन सरफेस एरिया वाढला आहे ना ओके मग वर्क डन इन सरफेस एरिया आणि ते कशामध्ये स्टोअर करणारे सरफेस बघा ते वर्क काय असणार आहे बघा डी डब्ल्यू इज इक्वल टू टीम टू, टू चेंज इन एरिया सेम आहे ओके दे आर फॉर डी डब्ल्यू इज इक्वल टू, टू टी म्हणजे काय असणार आहे सरफेस टेन्शन कोणाचं असणार आहे त्या लिक्विड ड्रॉपचं ओके आणि हा एरिया इथं पुट करू एट पाय आर डेल्टा आर्स काय डाऊट्स त्याला नंबर दोन देऊया आता हे जे वर्क झालेलं आहे कसा वर्क झालेले इनक्रिझिंग एरियासाठी हे केलेलं कार्य कसं स्टोर करतो आहे सरफेस एनर्जी आता अजून एक इथं वर्क जे होणार आहे दिस वर्क इज आल्सो बघा दिस वर्क इज आल्सो इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट ही जी डिस्प्लेसमेंट झालेली आहे एवढी डिस्प्लेसमेंट झालेली आहे का डिस्प्लेसमेंट झालेली आहे का इथं प्रेशर काय जास्त आहे प्रेशर जास्त आहे म्हणजे इथं फोर्स काय आहे आतला फोर्स काय जास्त आहे आणि इकडून काय असणार आहे बाहेरच्या पेक्षा हा काय जास्त आहे बरोबर आहे म्हणजे फोर्स लागलेला आहे तर ही काय झालेली डिस्प्लेसमेंट आणि आपल्याला माहिती आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा प्रॉडक्ट काय असतो वर्क मी तर काय झालं धीस एवढंच वर्क हे तर वर्क झालेलंच आहे एरिया इन्क्रीज करण्यासाठी आणि अजून एक वर्क डनी जायसो काय असणार इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट आता बघा ते डी डब्ल्यू इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे डेल्टा आर डी डब्ल्यू इज इक्वल टू आपला हा फोर्स इन टू डेल्टा आर हा जो आपला फोर्स असणार आहे तो कोणता असणार आहे बघा डी डब्ल्यू इज इक्वल टू हा फोर्स समजला का हा बाहेरून फोर्स आणि आतून फोर्स पण जिंकतोय कोण हा जिंकतोय हा ग्रेटर दॅन आहे समजलं नाही कसं आलं इनसाइड प्रेशर जास्त आहे त्यामुळे इनसाइड फोर्स काय असणार आहे जास्त कशापेक्षा आउटसाईडपेक्षा ओके हा विण होतोय एक्सेस फोर्स क्लिअर आता आपल्याला माहिती आहे बाय डेफिनेशन प्रेशरचा काय असतो फोर्स अपॉन एरिया मग ए फिजिकल काय आहे पी इन टू ए तो इथं पुट करू आपण डी डब्ल्यू इज इक्वल टू इथे काय ना आहे सॉरी करेक्ट ह्यासाठी काय येणार आहे पी आय ए समजते का मायनस पी ओ ए डेल्टा आर बघा आता यातून ए कॉमन निघेल डी डब्ल्यू इज इक्वल टू पी आय मायनस पी ओ इन टू ए डेल्टा आर ए म्हणजेच काय असणार रे सरपेस एरिया आणि सरपेस एरिया काय असतो स्वेरिकल शेप आहे एरियाचा काय असतो फोर पाय आर स्क्वेअर्स म्हणजे डी डब्ल्यू इज इक्वल टू पी आय मायनस पी ओ फोर पाय आर स्क्वेअर्स इन्टू डेल्टा आर तीन नंबर हे पण वर्क झालेलं आहे एरिया इन्क्रीज करण्यासाठी आणि हे पण वर्क झालेलं आहे बरे प्रॉडक्ट ऑफ फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट तिथं पण एरिया इन्क्रीज होते मग फ्रॉम इक्वेशन टू अँड थ्री इक्वेट टू अँड थ्री किंवा फ्रॉम इक्वेशन टू अँड थ्री मग बघा मी सुरुवातीला थ्री लिहितो पी आय मायनस पी ओ फोर पाय आर स्क्वेअर्स डेल्टा आर इज इक्वल टू टी एट पाय आर डेल्टा आर हे तर समजलं ना हा जो फोर्स आहे तो एक्सेस आहे लक्षायच हा जिंकतो म्हणून ही डिस्प्लेसमेंट होते लक्षायच एवढी आणि ह्याच्यावरून आले हे तर व्यवस्थित लक्ष द्या नाहीतर माणसाला ह्याच्यानंतर हा कुठून आणलेला आहे ॲक्च्युली हाच आहे ओके ह्यातला डेल्टा आर जाईल एक पाय जाईल एक आर जाईल म्हणजे आर फक्त राहील हे चार दुने म्हणजे काय काय राहिलं बघा पी आय मायनस पी ओ हा आर राहिलेला आहे फक्त हा टू आणि टू टी आणि हा जर आर तिकडे गेला तर पी आय मायनस पी ओ हा आर इकडे जाईल टू टी अपॉन आर And this expression gives the Kastner excess pressure inside the liquid drop. This expression gives this expression gives the excess excess pressure inside the liquid drop. This is also called Laplace. Laplace law of a spherical membrane. ॲक्सपेरिकल मेमरी धाक असणार आहे लॅप लॉसला हे कसा झालं ड्रॉपसाठी हे जे एक्सेस प्रेशर आहे ड्रॉपमध्ये किती आहे असायचं ते आपण काढलेलं आहे आणि आपण काढू शकतो ड्रॉपचे कढीन कुठला आपण लिक्विड वापरतो सर्पस टेन्शन माहिती आहे पाण्याचं किती आहे फक्त रेडियस समजले की, की। एक्सेस प्रेशर किती आपण हे काढू शकतो <laughs> क्लिअर काय डाउट्स हे फक्त इथं समजून घ्या इथं पण प्रेशर काय असणार आहे पी आय मायनस ओ का तर आतलं प्रेशर काय जास्त आहे त्यामुळे इंटरनल फोर्ससुद्धा काय असणार आहे जास्त कशापेक्षा बाहेरच्या पेक्षा आणि सिम्पल आपलं एरिया आपल्याला माहिती आहे स्पेरिकल आहे ओके आता आपल्याला कसा बघायचं आहे हा झाला फॉर ए लिक्विड ड्रॉप आता आपण कसा बघू बबल फॉर ए सोप बबल सोप बबल बघितलाय का तुम्ही सोप बबल बघा लहानपणी तुम्ही असे केलेले आहेत आपण बघूया इथं होतोय का सोप बबल दाखवतो तुम्हाला मी सॉरी हा दिसतो आहे इट्स लाईक सोप बबल ओके आणि ह्याला दोन हा जो सोप बबल आहे देर आर टू फ्री सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर ह्याला दोन फ्री सरपेस काय झालेत कॉन्टॅक्ट एक बाहेरचा सरपेस हा जो सरफेस आहे बाहेरचा ते एअरची कॉन्टॅक्ट आहे आणि ह्या बबलच्या आतसुद्धा काय एअर हे काय आहे कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे सोप बबलला किती सरफेस असतात दोन सरपेस आणि ड्रॉपला एक हे लक्षात ठेवा दिसला सगळ्यांना ओके आज आज एवढं पाणी संपवायला लागेल संपेपर्यंत टाईम वाढेल तुमचा डाटा वाढेल माझा वाढेल एनिवे सोप बबलसाठी बघू आपण बघा सोप बबलसाठी सोप बबलसाठी सेपरेट असं एक्सप्रेशन काय बघण्याची गरज नाही हिथंच थोडंसं मी रिअरेंज अरेंज करणार आहे बघा फक्त लक्ष इन केस ऑफ सोप बबल आतमध्ये पण एअर असते आणि बाहेर पण एअर असते इन केस ऑफ सो बबल देर आर टू फ्री सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर दोन सरफेस ते एअरशी काय झाले कॉन्टॅक्ट हा बाहेरचा सरफेस हा बाहेरचा सरफेस एअरशी कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि दुसरा आतला सरफेस एअरशी म्हणजे इन केस ऑफ सो बबल देर आर टू फ्री सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर एक इनर Inner surface, अनेक, इनर सरफेस आणि एक हा इनर सरफेस असणार आहे आणि हा कोणता असणार आहे आउटर सरफेस काय अडचण काय शंका बघा आता याला दोन आहे ड्रॉपला एकच होता फक्त तिथं आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे आपला चेंज इन एरिया काय होणार बघा आता आपलं सुरुवातीचं जे इक्वेशन होतं चेंज इन एरिया काय होणार बघा आता डी इज इक्वल टू टू सरफेस इन कॉन्टॅक्ट बाकीचं सेम आहे तसं काही बदल करायचं का नाही एट पाय आर डेल्टा आर म्हणजे किती होणार डी एज इक्वल टू सिक्स्टीन पाय आर डेल्टा आर ओके हे सेम असणार आहे आता आपल्याला हा माहिती आहे फॉर्म्युला किती वर्क झालेला असणार आहे तो हा इथं पुट करायचा म्हणजे इक्वेशन काय होईल सिक्स्टीन येणार इथं काय येणार आहे डी डब्ल्यू इज इक्वल टू टी तसाच हा असणार आहे सिक्स्टीन पाय आर डेल्टा आर त्याला इक्वेशन नंबर काय देऊ आपण हे किती झाले ह्याला आपण फाईव्ह हे किती असणार आहे सिक्स ओके बाकीचं दा सेम हे सेम असणार आहे बघा आता इक्वेशन फक्त एवढाच बदल करायचा आहे बाकी काय नाही टू सरफेस आणि इथं पुट करायचं आहे कशात पुट करायचं आहे डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इन टू ए सिक्स नंबर इक्वेशन आणि कम्पेअर काय करायचं कम्पेरिंग इक्वेशन थ्री अँड हाय सिक्स थ्री काय बघा पी आय मायनस पी ओ फोर पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इज इक्वल टू सिक्स काय टी सिक्स्टीन पाय आर डेल्टा आर एक डेल्टा आर जाईल हे पायला पाय जाईल एक आरला आर, आर जाईल आणि चारी चोक सोळा म्हणजे इथं कधी राहील पी आय मायनस पी ओ इथं फक्त आर राहिलेला आहे हा फोर टी मग आपल्याला काय मिळेल बघा देअर फोर पी आय मायनस पी ओ हा तिकडे गेल्यावर काय फोर टी अपॉन आर इक्वेशन नंबर सेवन म्हणून हे कसाठी असणार आहे ड्रॉपसाठी आणि एकासाठी असणार आहे सोप बबलसाठी काय बघा सिम्पल आहे अतिशय मॅथमॅटिक स्टेप्स आहेत इझी आहे समजेल थोडंसं प्रॅक्टिस करा मॅथमॅटिकला आहे बऱ्याच दिवसांना आपण मॅथमॅटिक एक्सप्रेशन बघितलेलं आहे ओके प्रेशरच्या एका पॉईंटमध्ये बघितलं होतं आता हे मला संपवायचं आहे आज ओके okay, तुम्ही पण करू शकता समजल्याला दोन फ्री सर्फेसेस काय आहेत एक बाहेरचा आणि एक आतला आतमध्ये एअर आहे लक्षात ठेवा ड्रॉपमध्ये कसे असते ड्रॉपमध्ये एअर नसते इथे लक्षात हा जो ड्रॉप आहे दिसतो आहे हा ड्रॉप आणि हा जो असणार आहे तो काय असणार आहे सरपेस ह्याला एकच बाहेरचा सरपेस ह्याला दोन आहेत आतला आणि बाहेरचा दिसतोय ड्रॉप ओके थांबू प्रॅक्टिस करा चांगले नेक्स्ट व्हिडिओला आपण कॅपलरी बघणार आहे आधी जे इझी आहे ठीक आहे